ना पाहून इकडे खरंच फार बरं वाटलं मला. आता मी इंग्लिश आणि मराठी कंबाईन करून बोलणार आहे, हां बरोबर ना? आणि एकदम मराठी येत नाही असे किती मुली आहेत इकडे, एकदम मराठी येत नाही. सगळ्यांना मराठी येतं? व्हेरी गुड, एक्सलेंट. आणि इंग्लिश कोणाला येत नाही असा मुली आहेत का? इंग्लिश एकदम येत नाही, तर दोन्ही भाषा सगळ्यांना येतात, व्हेरी गुड. आता इकडे ह्याच्या हा जो टॉपिक आहे आपला आज, माइंड कंट्रोल, ह्याच्यामध्ये खूप टेक्निकल टर्म्स आहेत, म्हणून मला दोन्ही भाषा लागतील. आणि ऑल्सो माझं टच गेला आहे मराठीबरोबर, कारण की 22 वर्ष मी असं मराठीबरोबर टच नाही ठेवला आहे. वेगळ्या वेगळ्या जागेमध्ये होते, बेसिकली मी मराठी आहे, पण हा टच गेला आहे म्हणून मला कंबाईन करावं लागेल. चालेल ना तुम्हाला? समजत आहे मी काय बोलत आहे? ऐकू येत आहे मागे? आता थोडं ताट बसावं लागेल, कारण की योगा सायकॉलॉजी करणार आहोत आपण. ऑलरेडी तुम्ही एक फार चांगलं भाषण ऐकलं इन द फर्स्ट सेशन. आनंदप्रण माताजींनी फार सुंदर भावेने खूप आयडियाज दिले तुम्हाला. नाव वी विल गो अ लिटल डीपर इन टू दीज व्हेरी आयडियाज, कारण की माइंड कंट्रोल जो टॉपिक आहे दॅट इज युनिव्हर्सली रेलेवंट आहे ना, सगळ्यांना हवा आहे तो टॉपिक. मी जिथे जिथे जाते usually people give me the topic based on mind management and mind control, kiran ki ha he mind je vastu hai, man apla man te asa vastu hai ki unless you know something about it and unless you are able to manipulate it, manage it, apla na kutlai ek area madhe success nahi milu shakat. Mind is the main thing. Mind is your instrument, your interacting medium. Mind is your basic identity. तुमचं मन जसं असतं तसे तुम्ही आहा, हो ना? बरोबर ना? तुमची आयडेंटिटी माइंड पेक्षा काही वेगळी आहे का? नाही, तुमचं मन जे आहे तेच तुम्ही आहा, बरोबर? सो हाऊ इम्पॉर्टंट इज माइंड मॅनेजमेंट? इकडे कोणी असं आहे ज्यांना वाटतं माइंड मॅनेजमेंट इज जस्ट थिअरी, नॉट व्हेरी इम्पॉर्टंट? सगळ्यांना समजतं ना माइंड मॅनेजमेंट किती इम्पॉर्टंट आहे, कारण की आपला मनाचे जो जे भाव असतात त्याच्यावर आपला लाईफचा एक्सपिरियन्स डिपेंडंट असतो, बरोबर ना? मनामध्ये जे भाव उठतात, जे चिंता, जे दृष्टिकोन असतो मनामध्ये, त्याच्यावर दॅट डिसाईड्स अवर एक्सपिरियन्स ऑफ लाईफ. आणि ते भाव सकारात्मक असले तर पॉझिटिव्ह एक्सपिरियन्स ऑफ लाईफ, ते भाव नकारात्मक असले तर नेगेटिव्ह एक्सपिरियन्स ऑफ लाईफ. सो एव्हरीथिंग डिपेंड्स ऑन द माइंड बघा, अँड माइंड डिफाईन्स युअर आयडेंटिटी. तुम्ही कसे आहा ॲक्च्युली तुमचं शरीर पाहून मला नाही समज येणार, आणि तुमचं क्वालिफिकेशन पाहून पण मला नाही समजणार. वेगळे लोक तुमच्या बरोबर काय बोलतात ते ऐकून मला नाही समजणं येणार, पण तुमचं मन कसं आहे, तुमची चिंताधारा कशी आहे, तुमचे रिॲक्शन्स रेस्पॉन्सेस कसे आहेत, हे पाहून मला छान समजण्यामध्ये येणार की तुम्ही कसे आहा. दॅट इज युअर आयडेंटिटी, दॅट इज युअर परिचय, दॅट इज युअर पासपोर्ट टू सक्सेस. म्हणून मनावर कंट्रोल, मनाचा एक सॉलिड अंडरस्टँडिंग ऑफ द फंक्शन्स ऑफ युअर माइंड, ऑफ व्हॉट ॲक्च्युली मॅटर्स इन युअर लाईफ, दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट फॉर यू. वेदर यू आर एमिंग ॲट समथिंग व्हेरी हाय इन लाईफ, आता एकदम IIT आणि मग कुठेतरी खूप मोठा जॉब, और यू आर एमिंग टू बी अ गुड पर्सन, बेसिकली अ गुड हाऊस वाईफ और अ गुड प्रोफेशनल इन युअर ओन फील्ड. नो मॅटर वॉट यू आर एमिंग ॲट, माइंड कंट्रोल इज बेसिक. मन आपल्या हातामध्ये असलं तर आपला लाईफ आपल्या हातामध्ये आला आणि सक्सेस इन एनी फील्ड इन लाईफ. म्हणून हा टॉपिक आपल्यासाठी एकदम इम्पॉर्टंट आहे. ह्याच्यावर माताजींनी तुम्हाला खूप आयडियाज दिले पहिल्या सेशनमध्ये. आय विल ड्वेल अ लिटल मोर ऑन दीज आयडियाज अँड देन वी विल गो इन टू युअर प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्स, आणि त्यांना कसं मॅनेज करायचं, व्हॉट टेक्निक्स कॅन वी यूज, व्हॉट कॅन वी ड्रॉ फ्रॉम पतंजली योग सूत्रास अँड स्वामीजीज लिटरेचर टू मॅनेज अवर ओन माइंड्स, टू अंडरस्टँड अवर ओन माइंड्स. आता पहिलं माताजींनी तुम्हाला सांगितलं ॲटिट्यूडच्या इम्पॉर्टन्स, हो ना? ॲटिट्यूड इज सो व्हेरी इम्पॉर्टंट इन लाईफ. माताजींनी सांगितलं इट इज लाईक अ ग्रिड थ्रू विच युअर थॉट्स पास. नाव डू यू अंडरस्टँड द इम्पॉर्टन्स ऑफ दिस ग्रिड? बघा इकडे पण एक ग्रिड आहे. व्हॉट डज अ ग्रिड डू?
ग्रीड काय करतं? डॅम्समध्ये एक ग्रीड असतं. इन युअर कम्प्युटर सॉफ्टवेअर एव्हरीवेअर देअर इज अ ग्रीड प्लेस्ड. वॉट डज इट डू? इट सेलेक्टिव्हली चूजेस वॉट विल पास थ्रू. आहे ना? बरोबर ना? अ ग्रीड चूजेस वॉट विल पास थ्रू इट. ग्रीडचं असं मेक असतं की इट सेलेक्ट्स वॉट विल गो थ्रू इट. सो ॲटिट्यूड फंक्शन्स लाईक अ ग्रीड. ह्याचा मतलब आहे, आपल्या मनामध्ये खूप तऱ्हेचे चिंताधारा येतात, खूप तऱ्हेचे इमोशन्स येतात, आयडियाज येतात, इम्पल्सेस येतात, पण वॉट विल आय पुट इन टू प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन? ओनली दॅट विच आय डिसाईड. समजात येते? वॉट आय डिसाईड दॅट ओनली विल गो इन टू माय ॲक्शन, दॅट ओनली विल गो इन टू माय वर्क प्लेस, दॅट विल बिकम माय आयडेंटिटी. आणि समजा जे मनामध्ये येतं सगळं मी अप्लाय करायला गेले तर, वेल, आय कॅन बिकम अ व्हेरी कॉम्प्लेक्स पर्सन, व्हेरी कॉम्प्लिकेटेड पर्सनॅलिटी. समजात येत आहे? ॲटिट्यूड, माय ॲटिट्यूड विल डिसाईड हाऊ मच ऑफ वॉट एवर इज देअर इन माय माइंड कम्स इन टू प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन, अँड ऑल्सो हाऊ मच इज यूजफुल इन दिस वर्ल्ड. इट इज डिसाइडेड बाय माय ॲटिट्यूड. पॉझिटिव्ह ॲटिट्यूड असलं तर आय विल रिअली गिव्ह आउट माय बेस्ट, अँड आय विल ऑल्सो टेक इन वॉट इज रिअली व्हॅल्युएबल इन लाईफ. सकारात्मक ॲटिट्यूड जे आपण म्हणतो, सकारात्मक दृष्टिकोन, सगळ्यामध्ये एक पॉझिटिव्हिटी. आणि नेगेटिव्ह ॲटिट्यूड असलं तर आय विल ओन्ली टेक इन वॉट इज अग्ली इन द वर्ल्ड, आणि तेच मी देऊ शकेन. नेगेटिव्हिटी, फिअर, ॲंग्झायटी, स्ट्रेस, दिस विल बिकम माय नेचर. सो वॉट एक्झॅक्टली आय टेक इन अँड वॉट आय गिव्ह आउट ऑफ माय पर्सनॅलिटी विल डिपेंड अपॉन माय ॲटिट्यूड. आता हे दाखवायला मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. गोष्टीने खूप शिकता येतं, म्हणून ही गोष्ट बरोबर ऐका आणि ही गोष्ट तुमचा मेमरीमध्ये राहील. ही खरी गोष्ट आहे. इट्स नॉट जस्ट अ स्टोरी, इट्स अ रिअल स्टोरी विच हॅपन्ड अ फ्यू इयर्स बॅक. आणि ही स्टोरी टाईम मॅगझिननी कव्हर केली होती. इट शोज यू डायरेक्टली द इम्पॉर्टन्स ऑफ ॲटिट्यूड. एक स्लममध्ये दोघं मुलं होती, एजड मे बी 5 years अँड 7 years अशी. आता ते स्लममध्ये वाढत होते तर त्यांची सर्कमस्टॅन्सेस जे आहे ते एकदम बेकार होते. म्हणजे द फादर वॉज अ ड्रंकर्ड, द मदर हॅड लेफ्ट देम, सो यू कॅन इमॅजिन देअर कंडिशन. एज्युकेशन कोणी पाहत नव्हतं काही, आणि घरामध्ये पण किती, इवन 1 square meal a day वॉज डिफिकल्ट. असा सर्कमस्टॅन्सेसमध्ये ही दोघं मुलं वाढत होती. आणि असा सर्कमस्टॅन्सेसमध्ये काय झालं, ते बघायचे आजूबाजूला सगळी मुलं अशीच वाढत आहेत. सो जो मोठा मुलगा होता त्यांनी डिसाईड केलं, आता माझं लाईफ असंच होणार, आय विल ऑल्सो फॉलो इन द फुटस्टेप्स ऑफ माय फादर. कारण की काय करता येतं, मला माझ्याकडे थोडे पैसे पण नाही आहेत जे आय विल गो अँड एज्युकेट माय सेल्फ. पण हा छोटा मुलगा जो होता, छोटा भाऊ जो होता, त्याला वाटलं की माझे सर्कमस्टॅन्सेस असे आहेत, म्हणजे काय मी असंच चालावं, असं तर नाही होऊ शकत. आय विल ट्राय टू बिल्ड माय लाईफ. 5 वर्षाचा मुलगा, पण त्यांनी पाहिलं ऑल अराउंड हिम वॉज ओनली ड्रिंकिंग अँड गॅम्बलिंग अँड ऑल काइंड ऑफ नेगेटिव्हिटी. घरामध्ये काहीच नाही, आई नाही आहे जवळ, एज्युकेशन नाही आहे. पण तो काय करायला लागला, जवळच एक फ्री स्कूल होती, प्रायमरी स्कूल, त्याच्यामध्ये जायला लागला. आणि ही कॉन्सन्ट्रेटेड ऑन हिज स्टडीज, कारण की ही वॉन्टेड टू बिल्ड हिज लाईफ. त्याच्या मनामध्ये हे आलं की आय विल नॉट फॉल ॲट द मर्सी ऑफ माय सर्कमस्टॅन्सेस. माझा आजूबाजूला असा एन्व्हायरमेंट असेल, पण दॅट डझंट मीन आय एम गोईंग टू फॉलो इन इट्स फुटस्टेप्स. ही स्टार्टेड कॉन्सन्ट्रेटिंग ऑन स्टडीज. त्याला थोडा जेव्हा मोठा झाला, त्याला समजलं की एव्हरीथिंग डिपेंड्स ऑन एज्युकेशन, प्लीज लर्न दीज लेसन्स, युअर इकॉनॉमिक इंडिपेंडन्स टुमॉरो विल डिपेंड ऑन युअर एज्युकेशन. सो फर्स्ट गोल इन लाईफ इज टू स्टँड ऑन युअर ओन फीट, टू लर्न टू टेक युअर लाईफ इन टू युअर हँड्स. Don't put it into somebody's hands. First lesson in life is learning to stand on my own feet, achieving economic independence. That will make you a person independent of your circumstance. Tela he samajla ha chota mulala. So he concentrated all the more on his studies and he got a scholarship. Then he high school complete kela. Khoop kashta karun kela, pan kela. आणि मग त्याला फर्दर स्कॉलरशिप मिळाली, त्यांनी ग्रॅज्युएशन केलं, ही एंटर्ड इन टू इंजिनिअरिंग. त्याच्यानंतर त्यांनी MBA केला,
He took help from organizations. बघा तुमचा आतून खरी ती एनर्जी असली आणि तुम्हाला असं खरं वाटलं की आय हॅव टू मेक समथिंग ऑफ माय सेल्फ इन लाईफ. हेल्प विल कम टू यू, हेल्प विल कम सर्चिंग फॉर यू. रिमेंबर दिस, दिस इज अ लॉ इन लाईफ. आतमध्ये ती एनर्जी असली आणि हा असा पॉझिटिव्ह ॲटिट्यूड असला तर हेल्प विल कम टू युअर डोर स्टेप. तर त्यांनी असं हेल्प घेऊन ही कम्प्लिटेड इज एज्युकेशन. मग तो अमेरिकाला गेला. ही बिकेम अ व्हेरी बिग एक्झिक्युटिव्ह इन अ लिडिंग कंपनी लाईक मायक्रोसॉफ्ट. आणि हा त्याचा भाऊ जो होता तो तिकडेच राहिला. त्या स्लममध्ये तसाच वाढला तो. त्यांनी कुठलंही एज्युकेशन पण घेतलं नाही. ही फॉलोड इन द फुटस्टेप्स ऑफ हिज फादर. आणि काय झालं, 20 वर्षानंतर हा दोघा मुलांना टाईम मॅगझिननी सेपरेटली इंटरव्ह्यू केलं. सेपरेटली, दे डिंट नो दे वेर ब्रदर्स. मग लेटर दे अंडरस्टूड दे वे ब्रदर्स. तसे स्लममध्ये जाऊन ह्याला इंटरव्ह्यू केला बिकॉज ही वॉज ऑल्सो अ ड्रंकर्ड. नाऊ ही वॉज अ गॅम्बलर. ही वॉज इन टू पेटी क्राईम्स. तर त्याला इंटरव्ह्यू केला आणि विचारलं की वाय हॅव यू बिकम वॉट यू हॅव बिकम, हा मोठ्या भावाला. आणि त्यांनी उत्तर दिलं, अरे ज्याचे वडील असे असतील तो आणखीन काय होऊ शकेल. वन हूज फादर इज लाईक दिस, हाऊ कॅन यू एक्सपेक्ट हिम टू बी एनिथिंग एल्स. आणि हा जो त्याचा भाऊ होता अमेरिकामध्ये त्याला पण इंटरव्ह्यू केलं हा मॅगझिननी आणि विचारलं हाऊ डिड यू बिकम व्हॉट यू हॅव बिकम. आणि त्यांनी पण सेम उत्तर दिलं, ज्यांचे वडील असे असतील ते तो आणि काय होऊ शकेल. व्हॉट कॅन यू एक्सपेक्ट मी टू बिकम हूज सर्कमस्टेन्सेस वेर लाईक दिस, हूज फादर वॉज लाईक दिस, हू ग्रू अप इन सच नेगेटिव्ह सर्कमस्टेन्सेस. म्हणून माझ्या मनामध्ये ते एकदम दृढ भावेने आलं की आय हॅव टू राईज आउट ऑफ दीज सर्कमस्टेन्सेस. दिस इज द होल थिंग. बघा दोघांनी एकच उत्तर दिलं, सेम सर्कमस्टेन्सेस, सेम इन्फ्लुएन्सेस, सेम एन्व्हायरमेंट, सेम संस्कार. इट वॉज द ॲटिट्यूड विच डिसाइडेड, ॲटिट्यूड विच मेड द डिफरन्स. एका वन केम आउट ऑफ दॅट अँड द अदर वन वेंट डीप इन टू दॅट ओनली. आता बघा दिस ग्रिड विच वी आर टॉकिंग अबाउट, दिस इज वॉट इट शोज यू that if you have a positive attitude all your life, kahi maje circumstances asun de, kahi maje experiences yeun de, I will be able to overcome them, I will be able to get out of it, and I will focus only on the positive side of life, on positive emotions. Most important part of you is not even your thoughts, it's your emotion. He tumcha samajna madhe yetay ka? Ha, aapla emotional life is vast. आणि ते अगर पॉझिटिव्ह नसेल तर वेल आवर लाईफ विल नॉट बी पॉझिटिव्ह. सो मोस्ट प्रॉब्लेम्स ऑफ माइंड प्रॉब्लेम्स आर टू डू विथ नेगेटिव्ह इमोशन्स, नेगेटिव्ह इमोशनल थिंकिंग. अँड तुमचे जे एक्सपोजर्स असतात आजकाल, एस्पेशली इन दिस मल्टीमीडिया एज वेअर ऑल काइंड्स ऑफ थिंग्स आर बीइंग बॉम्बार्डेड ऑन युअर माइंड्स ऑल द टाइम. हो ना, घरामध्ये जेव्हा जाता बघा किती तऱ्हेचे इम्प्रेशन्स तुमच्यावर पडत आहेत नेहमी, थ्रू मल्टीमीडिया, थ्रू सोशल मीडिया, थ्रू ऑल युअर एंगेजमेंट, एव्हरीथिंग. आणि त्याच्यामध्ये किती पॉझिटिव्ह कंटेंट आहे, मच ऑफ द कंटेंट विल बी नेगेटिव्ह. व्हॉट आर यू डुईंग अबाउट इट? नेगेटिव्ह कंटेंटमध्ये काय होतं माहिती आहे, आता तुमचा मोबाईलमध्ये काहीतरी तुम्हाला डिलीट करायचं असेल ना, लॅपटॉपमध्ये डिलीट करायचं असेल तर एक बटन काफी आहे, ते प्रेस केलं की ते डिलीट होऊन जातं. पण तुमचा मनामध्ये एक नेगेटिव्ह संस्कार पडला, ते रिमूव्ह करणं, ते डिलीट करणं, डू यू नो हाऊ डिफिकल्ट इट इज? इट वर्क्स ऑन युअर माइंड. तुमच्या मनामध्ये ते इट बिकम्स युअर डिफॉल्ट मोड, ते काम करत राहील. अँड सो युअर ॲटिट्यूड, युअर इमोशन्स बिकम नेगेटिव्ह. आज तुम्ही काहीतरी एक पाहिलं, एक मूवी पाहिली, त्याच्यामध्ये काहीतरी एक नेगेटिव्ह एलिमेंट होता, तर नेक्स्ट वन वीक यू कॅप ब्रूडिंग ओवर इट. असे नेगेटिव्ह इमोशन्स आपण सृष्टी करतो मनामध्ये. सो फर्स्ट थिंग अबाउट ॲटिट्यूड इज लर्न टू कंट्रोल युअर एक्सपोजर्स. म्हणून तर आम्ही इकडे तुम्हाला इन्व्हाइट करतो. कशाला असे शिबिर होतात, कशाला असे हे होतं, म्हणजे एक्सपोजर्स देतो आम्ही तुम्हाला, सो दॅट यू अंडरस्टँड लाईफ इज पॉझिटिव्ह. लाईफ इज अबाउट पॉझिटिव्हिटी. हा जगामध्ये खूप पॉझिटिव्ह एलिमेंट्स आहेत, चांगली गोष्ट आहेत. डोंट कीप युअर सेल्फ एक्सपोज टू नेगेटिव्ह थिंग्स ऑल द टाईम. आणि त्या वर्लपूलमधून यू मस्ट अंडरस्टँड की मला निघायचं आहे, मला बाहेर यायचं आहे. I should not remain in that. Whenever you feel your mind, there is some negativity in your mind, turn towards Swamiji.
turn towards our shastras. Vedant, yog shastra, he sagla, tumi vachla ta tumhala samjel, kiti rich hai apla culture, apli sanskriti kiti rich hai, kiti mahan hai. So everything is positive about it. And if you cannot get out of your negativity, well, you will not have, your life will not be positive. Tumche je experiences ahet, they will to a large extent be negative. Mag depression yeta life madhe, sagle tareche, fears yetat, anxiety yeta. Yeta na? Mind madhe yetat na? Jivana madhe yetat na? Jeva ami mulina question answer session karto, most of the questions will be based on negative emotions. Most of the questions. Kiranki, that is what is going on in the mind. The first cause for that is, you have not determined to take a positive attitude. You have learned to live in negativity. And you are open to all kinds of exposures. That is the first cause. Tumche exposures positive thevle tar, in a concentrated, deliberate manner, you will see a lot of your mental content will be positive. Ani kutlahi circumstances madhe, tumche attitude will remain positive. Jasa mi tumhala ankin ek example ikade dete, he pan khara life example hai. This is Viktor Frankl. I don't know. Tumhi aiklai ka nahi Viktor Frankl cha naam. Aiklai ka? Nahi, koni aikla nahi hai. He was a very great psychotherapist in the middle of the 20th century. Manje he je Second World War jhala, 1939 to 1945. He was one of the victims of that Second World War. He was an Austrian psychotherapist. Jena Nazi ni pakdun ta Auschwitz cha concentration camp madhe ghatla. And they were dehumanized on an everyday basis. Their family la exterminate killer, with the exception of his sister. Tare tare se tena negative experiences jale. Manje Nazi concentration camp madhe, there was actually no sign of positivity. And he was a, Viktor Frankl was a very lean person. Ekdam vaalke hote the. And tencha group madhe ase khub mansa hoti ji ekdam sabal hoti. But do you know what happened? He survived, and happily, but all of them died. And kashamule he survived, that is important. He survived because he decided that his experiences will not remain negative, no matter what his circumstances. Maja manamade techa impact nahi honde. He tani decision ghetla. Baga te manta, a human being is a deciding being. I decide my experiences. I decide what will impact my mind. I decide my responses and my reactions. I am not at the mercy of my circumstances. He chan samjhun gaya. I am not at the mercy of my influences. I am not at the mercy of my environment. I choose to be positive. I choose to have positive emotions in my mind. I choose to give in to positivity. I choose to radiate positivity. Tumhi baga, je characters tumhala positive manun distat, their life also there can be negativity, but they have chosen positivity. Consciously you have to choose to remain positive, to remain in good company, to come to good places, to catch good vibrations, to be devoted to good things. Samjhate hai? Atmade jata hai ka? Ka doka varun jata hai? You choose to be positive. You are a person who can make the decisions in your life. You can change the course of your life through your decisions. Viktor Frankl ne hech kela. Jeva techa life madhe he negative circumstances aale, teva he sat there and he thought, what is the meaning of this negative phase in my life? Teni ha question nahi vicharla, maja jeevana madhe kashala asa hotay. Ha prashna techa jeevana madhe nahi aala. Even in Auschwitz concentration camp. Ata baga apan itke changle circumstances madhe aho, हो ना इतकी चांगली फॅमिली आहे तुम्हाला शिक्षण मिळालं आहे असे मत आहेत तुमच्या जगामध्ये अँड स्टील वी कंप्लेन ऑफ नेगेटिव्हिटी आणि त्याच्या सर्कमस्टन्सेस बघा ही डिडंट नो वेदर ही विल सर्वाइव टिल टुमॉरो बट ही ओनली आस्क द क्वेश्चन त्यांनी हेच विचारलं की माझ्या लाईफमध्ये व्हॉट इज द मीनिंग ऑफ दिस पर्टिक्युलर फेस आणि हाऊ डू आय ओव्हरकम इट. He never threw any anger, any hatred towards the Nazis. He never threw any negativity. And they all perished. Kiran ki on an everyday basis, they radayche.
ते ब्रूड करायचे. दे गॉट अँग्री, दे रेडिएटेड हेट्रेड, दे डिसोबेड. ड्यू टू ऑल दिस दे पेरिश्ड. नॉट अ सिंगल पर्सन सर्वाइव्ड, बट विक्टर फ्रँकल सर्वाइव्ड अँड विथ अ व्हेरी पॉझिटिव्ह स्टेट ऑफ माइंड. आणि जेव्हा ते बाहेर आले 1945 मध्ये, द वॉर एंडेड अँड ऑल दीज प्रिझनर्स वर रिलीज्ड. सो जेव्हा ते बाहेर आले तेव्हा लोकांनी त्यांना विचारलं की हाऊ डिड यू मॅनेज टू सर्वाइव्ह. तेव्हा ते म्हणाले की बघा, द सिक्रेट ऑफ माय सर्वायवल इज आय आस्क द राईट क्वेश्चन्स अँड सर्क्युलेटेड द राईट थॉट्स इन माय माइंड, ओनली पॉझिटिव्ह थॉट्स. अँड बेसिकली आय ट्राय टू थिंक व्हॉट इज लाईफ अबाउट. जेव्हा जीवनामध्ये सुख पण आहे, दुःख पण आहे, मग जीवनाचा पर्पज काय आहे, मीनिंग काय आहे. आय फोकस्ड ऑन हायर क्वेश्चन्स इन लाईफ. आय डिड नॉट रेडिएट एनी फॉर्म ऑफ नेगेटिव्हिटी. ते त्याच्याबद्दल मी थिंक पण केलं नाही, मनामध्ये पण आणलं नाही की मला कशाला असं करत आहेत ही लोकं. आय यू अंडरस्टँडिंग द सिच्युएशन, द इमोशन्स? तो बघा, दिस इज द ॲक्च्युअल थिंग. इफ यू हॅव अ हायर पर्पज इन लाईफ, इफ यू थिंक डीपली अबाउट द मिनिंग ऑफ लाईफ, नो नेगेटिव्हिटी विल टच यू. आणि असा पर्पज नसला तर कोणीतरी मला काहीतरी एक नेगेटिव्ह कमेंट केलं तर बस घरामध्ये बसून मी रडायला लागले. कोणीतरी काहीतरी थ्रू अ नेगेटिव्ह इमोशन ॲट मी, बस माझं जीवन गेलं. माझ्यामध्ये अँगर बिल्डअप झाला, हेट्रेड बिल्डअप झाला, जेलसी आली, सगळे तऱ्हेचे नेगेटिव्हिटीज आले. इफ आय हॅव अ हायर पर्पज इन लाईफ, मला हे अचीव करायचं आहे, अँड दिस इज जस्ट वन फेस विच आय एम पासिंग थ्रू नेगेटिव्हिटी, असं माझं ॲटिट्यूड असलं तर नेवर विल नेगेटिव्हिटी कम इन टू माय लाईफ. आय विल नॉट अलाव इट टू डॉमिनेट. आय हॅव नो टाईम, मला वेळच नाही आहे ब्रूडिंग करायला. आपल्याला वेळ असतो ना ब्रूडिंग करायला? तुमचं जीवनच बघा अँड सी हाऊ मच ऑफ टाईम यू स्पेंड ऑन पॉझिटिव्ह थॉट्स अँड हाऊ मच ऑफ टाईम यू स्पेंड ऑन नेगेटिव्ह थिंकिंग. डोंट रुईन युअर लाईफ. अंडरस्टँड दिस व्हेरी क्लिअरली. दिस इज द मिनिंग ऑफ ॲटिट्यूड. दिस इज द मिनिंग ऑफ टेकिंग लाईफ इन टू युअर ओन हँड्स. आय डिसाईड वॉट विल गो इन टू माय माइंड. फर्स्ट ऑफ ऑल माय एक्सपोजर्स. आय डिसाईड वॉट माय माइंड विल थिंक अँड आय विल डिसाईड माय रिॲक्शन्स. दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. किती वाजले आहेत? 11 वाजले आहेत का? क्वेश्चन आन्सर सेशन किती वाजता आहे? 11:30 वाजता. सो आय कॅन गो ऑन फॉर हाफ एन आवर. सो आय विल गिव्ह यू ओनली 2-3 थॉट्स, बट विथ एक्झाम्पल्स, अँड यू विल सी हाऊ यू कॅन अप्लाय इट इन युअर लाईफ. हे सगळं आपल्या जीवनामध्ये आणायचं आहे. वाय आय एम गिव्हिंग यू द एक्झाम्पल ऑफ विक्टर फ्रँकल इज एक्स्ट्रीम बॅड सर्कमस्टान्सेसमधून पण माणूस कसा निघू शकतो, कसा इव्हॉल्व करू शकतो. आणि मग हा विक्टर फ्रँकल आफ्टर द वॉर त्यांनी एक नवी थिअरी इन्व्हेंट केली बेस्ड ऑन हिज ओन एक्सपिरियन्सेस. त्याला म्हणतात लोगोथेरपी. इट इज एन्टायरली बेस्ड ऑन फाइंडिंग द हायर मिनिंग ऑफ लाईफ. हॅव यू थॉट अबाउट इट की जीवनाचा काय पर्पस आहे? खाणं पिणं सोना, रोटी कपडा और मकान, इज दिस द ओनली पर्पज ऑफ लाईफ? काय आहे लाईफचा पर्पज? कशाला आपण इकडे आलो आणि कुठे जाणार आहो? व्हॉट कॅन बी द हायर पर्पज ऑफ लाईफ? इज देअर अ हायर पर्पज? आता वर तिघं जे बसले आहेत हा मंदिरामध्ये, पाहिलं ना, गेले होता ना मंदिरामध्ये, व्हॉट डू दे एम्बॉडी? काय एम्बॉडी करतात ते? ठाकूर महास्वामीजी, दे एम्बॉडी अ हाई आयडियल इन लाईफ. जीवनाला एक पर्पज आहे. श्री रामकृष्ण परमहंसदेव म्हणायचे की ईश्वरला माणूस जीवनेर उद्देश्य, गॉड रिअलायझेशन इज द पर्पज ऑफ लाईफ. हायर भक्ती इज द पर्पज ऑफ लाईफ. हायर इंटेलिजन्स, अंडरस्टँडिंग, ह्युमन एव्होल्युशन इज द पर्पज ऑफ लाईफ. द पर्पज ऑफ लाईफ इज नॉट जस्ट सॅटिस्फाईंग अवर लिटल इगो. द पर्पज ऑफ लाईफ इज नॉट टू रिमेन ॲट दिस लेवल, ऑर्डनरी लेवल. The purpose of life is to evolve into higher and higher spiritual beings, higher and higher intelligence, higher and higher emotional levels, jela apan bhakti manto, devotional levels. And this you are capable of. This is what your human experience is about. Ata tumhi negativity mode madhe nighun gela, if that becomes your default mode, you will lose this growth, this evolution. Do you understand this?
the real purpose of your human life you will lose. Ha negativity mode madhe asla tar. Manun understand the very purpose of human life is to grow up. We grow old before we grow up, isn't it? Don't we grow old before we grow up? So we must understand growing up sa matlab hai apla hi manacha expansion. Apla manamade positivity anaychi. Apla manacha in changla influence dusramvar padava. To make a positive change in the world through development of your own character by evolving towards your higher purpose in life, which is Swamiji mantat, Ramakrishna Paramahamsa Devani manalet, ani Ma Sharada pan mantat, the purpose of life is God realization, na self realization mana. Kahi pan mana pan understand a spiritual development and growth is the very purpose of life. You are meant to manifest that growth. So don't remain only at this ordinary level. Ha vyakti cha jivanamade, Viktor Frankl cha jivanamade, this came very intensely through his experiences in the concentration camp. So he made it the conscious goal of his life, spiritual development. Manun ta tenite logotherapy invent keli, ki how do I understand the true purpose of human life? If I have this kind of a goal, high goal, you will see, you can easily cross all the crossroads. आता इकडे येताना तुम्हाला क्रॉसरोड्स मिळाले ना, खूप क्रॉसरोड्स होते ना पुण्यामध्ये, तर खूप आहेत कारण की किती गली आहेत. तर त्या क्रॉसरोडमध्ये आला की तुम्ही काय करता, हाऊ डू यू चूज विच रोड टू गो. आता कुठे येईल आहे त्याच्यावर डिपेंड करतं, हो ना, तुमचं डेस्टिनेशन काय आहे. आता इकडे यायचं होतं म्हणून तुम्ही एक पर्टिक्युलर रोड चूज केला. तसंच लाईफमध्ये पण क्रॉसरोड्स येतात, कुठला रास्ता पकडायचा आहे, आता मला कुठे जायचं आहे त्याच्यावर डिपेंड करेल. If I have to go towards my own evolution, my growth, my spirituality, as well as my mind development towards positivity, I will choose the road of right development, right exposure, good development, good company, good places to visit, devotion to God. I will choose these and I will deliberately keep aside negative experiences, wrong exposures. Multimedia age madhe hi amala bolava lagta. 20 years back, this trouble was not there. This level of exposure you were not getting. Pan aata ha mutha problem zhalai. Everywhere there is negative exposure. So how to keep distant from that? How to expose yourself to the good things in life? Depression cha main karan ho zhala. You do not know the good in life. You do not know enough about it. Manun manus depression madhe jato. So understand there is a lot of good in life. Life is meant to be lived very positively and to grow up. So make this your goal and you will understand nothing negative will come into your life. You can get out of your negativities like Viktor Frankl. Jeva te America madhe aale Viktor Frankl, teva teni, he lectured at many of the universities in America. And he went on world tours because everywhere people understood the value of putting a high meaning to your life. If you don't have a high meaning, काही होणार नाही, जिथे आहात तिकडेच असाल. ओनली वेन यू पुट अ हाय मीनिंग, आपला जीवनाचं व्हॅल्यू काय आहे हे हाय असलं तर मग हे सगळं करता येतं. यू विल अंडरस्टँड दॅट यू हॅव टू बिकम अ डिसायडिंग बिईंग, यू हॅव टू चूज पॉझिटिव्हिटी. सो त्यांनी हेच केलं आणि आज त्यांची जी थिअरी आहे लोगोथेरपी, दॅट हॅज मेटमॉर्फोज्ड इन टू व्हॉट इज कॉल्ड पॉझिटिव्ह सायकॉलॉजी. तुम्ही ऐकलं असेल, पॉझिटिव्ह सायकॉलॉजी इज द मोस्ट इम्पॉर्टंट फील्ड इन सायकॉलॉजी टुडे बिकॉज इट डझंट डील विथ नेगेटिव्हिटी. इट डील्स ओनली ऑन हाऊ टू एनरिच ह्युमन लाईफ, हाऊ टू इन्क्रीज हॅपीनेस, हाऊ टू गेट पॉझिटिव्ह एक्सपिरियन्सेस. अंटिल दिस रिसर्च टूक प्लेस, सायकॉलॉजी म्हणे नेगेटिव्ह एक्सपिरियन्सेस, हाऊ टू गेट आउट ऑफ डिप्रेशन, हाऊ टू गेट आउट ऑफ नेगेटिव्हिटी, दॅट इज नॉट द ट्रूथ अबाउट लाईफ. तो अंडरस्टँड दिस, that if you are able to control and manage your own mind, your life will be all positive. So let me give you a little understanding of your mind. Habit already tumhi bagitla baga, the structural classification of the mind shows you ki tumcha manache vegle vegle star ahet ani tumcha conscious mind is only a bit on the surface of your what you call mind, the ocean of mind. Your conscious mind is only the tip of the iceberg. The rest is subconscious and unconscious. Hecha matlab kay hai? What is the meaning of this? Why are we showing you this slide? It means you are only conscious of a bit of your mind.
Are you understanding this? Isn't it a frightful fact? I am only conscious of a bit of my mind. आतमध्ये काय आहे, किती मोठा ओशन आहे, मला काही धारणा नाही आहे त्याची. आणि आपले जे रिॲक्शन्स असतात ते आतून निघतात. कोणीतरी काहीतरी एक सिम्पल वर्ड सांगितलं आपला ना तर एकदम रोष येऊन गेला. कुठून निघालं ते? आपलं आतून, आपला सबकॉन्शियस अनकॉन्शियस माइंडमधून. सो इफ आय एम ॲट प्रेझेंट कॉन्शियस ऑफ ओनली अ स्ट्रिप ऑफ माय माइंड, वॉट डज इट मीन? इट मीन्स आय हॅव टू वर्क टू मेक माय माइंड कॉन्शियस. आय हॅव टू अनकवर द सबकॉन्शियस अँड अनकॉन्शियस लेवल्स. तेव्हाच तर माझ्या मन माझ्या हातामध्ये येईल. Isn't it? I have to make it conscious. And for that, you have to understand the functional classification of your mind. Manje majhe man kasa kaam karta? Manache char functional, you can say, four types of compartments are there in our minds. Ek ahe manas, ek ahe buddhi, ek ahe chittam, chitta, ani ek ahe ahankar. आता ह्यांचे डेफिनेशन्स जे आहेत ते व्हेरी इंटरेस्टिंग आहेत. तुमचं मन बघा आणि यू कॅन कोरिलेट डायरेक्टली विथ दिस. मनस, संकल्प विकल्पात्मिक अंतःकरण वृत्ती, म्हणजे ज्याच्यामध्ये नेहमी संकल्प करत असता आणि विकल्प करत असता. दॅट पार्ट ऑफ यू इज कॉल्ड मनस, म्हणजे नॉन डिसायडिंग फॅक्टर. आता युजली वी आर इन मनस मोड. आता हे ठरवलं मग चेंज केलं, परत काहीतरी आणखीन एक ठरवलं परत चेंज केलं. आता उद्या सकाळी जेव्हा उठाल तेव्हा वाटेल जाऊ का नको शिबिरला, नाही काय काहीतरी चांगलं काल ऐकलं होतं जाऊया. मग मन म्हणे अरे आणखी थोडं झोपून उठूया ना काय आहे. तर दिस इज मनस मोड. डू यू अंडरस्टँड? वी आर कॉन्स्टंटली इन दिस मोड. पण ही बुद्धी जी आहे नेक्स्ट लेवल, ही आपल्याला फार हेल्प करते. ही निश्चयात्मिक अंतःकरण वृत्ती, इट टेल्स यू डेफिनेटली डू दिस, दिस इज गुड फॉर यू, हे तुमच्यासाठी चांगलं आहे, जा शिबिरला, नाही तर काही समजणार नाही मनाबद्दल. सो दिस बुद्धी हेल्प्स यू. पण आपली बुद्धी कशी चालते माहीत आहे? समटाईम्स इट मूव्ज इन रिव्हर्स गिअर. नॉट समटाईम्स, मेनी टाईम्स. म्हणजे बघा असं आहे, एक कॉन्सेप्ट आहे योगसूत्रामध्ये व्हेरी इंटरेस्टिंग. राईट बुद्धी, आपल्या मनामध्ये दोन तऱ्हेचे मोड असतात. अनलेस आय हॅव अ लॉट ऑफ गुड संस्कार्स, आपलं मन आपली बुद्धी पण आपला ना वाईट सूचना देईल. म्हणजे म्हणेल आता नको तो आणखी थोडं झोपून उठूया, शिबिर जाऊन दे आज. बुद्धी पण असं सगळं संकल्प करू शकते आणि असे सगळे सजेशन्स देऊ शकते. सो काय करायचं? मेनली वी हॅव टू इन्क्रीज अवर गुड संस्कार लेवल. संस्कार बॅकअप म्हणतो आम्ही. जसे तुमचं मेमरी बॅकअप असतं ना, तसं संस्कार बॅकअप असतं. चांगले संस्कार असले आतमध्ये मनामध्ये तर बुद्धी विल टेक द राईट डिसिशन, अदरवाईज बुद्धी विल गो इन टू रिव्हर्स गिअर. आता चांगले संस्कार कसे वाढवायचे? संस्कार कसे येतात आपल्या मनामध्ये? कधी चिंता केली आहे संस्कार कसे होतात, फॉर्म होतात, क्रिएट होतात? हे सगळं तुम्हाला कळावं, बिकॉज मोस्ट इम्पॉर्टंट इज यू मस्ट नो युअर सेल्फ बिफोर यू कॅन इंटरॅक्ट विथ द वर्ल्ड, बिफोर यू लर्न फ्रॉम द वर्ल्ड. अंडरस्टँड हू यू आर, वॉट इज हॅपनिंग इन युअर माइंड. संस्कार कसे येतात आपल्या मनामध्ये, कसे क्रिएट होतात, काही आयडिया आहे कोणाला? आई वडील नेहमी म्हणतात ना, चांगले संस्कार असावे, चांगले वळण यावं, चांगले हे एक्सपोजर्स यावे. कसं येतात आपले आपल्या मनामध्ये चांगले संस्कार, चांगले सवयी? असेच येतात कुठून तरी. संस्कार कम्स फ्रॉम वृत्ती. वृत्तीचा मतलब आहे आपले मनाचे मॉडिफिकेशन्स. संस्कार कम्स फ्रॉम वृत्ती. आपल्या मनामध्ये खूप मॉडिफिकेशन्स नेहमी होत आहेत, सारखे होत आहेत. मॉडिफिकेशन्सचं काय मतलब आहे? चेंजेस इन युअर माइंड ड्यू टू युअर सेन्स एक्सपोजर्स. नेहमी डोळे उघडे आहेत, कान उघडे, सगळं घेता तुम्ही सेन्स इम्प्रेशन्स, त्याच्यावर तुमच्या माइंडमध्ये मॉडिफिकेशन्स होत असतात. आणि ते मॉडिफिकेशन्स जेव्हा सबकॉन्शियस माइंडमध्ये जातात तेव्हा ते संस्कार होतात. कारण की तुमचे मनाची जे वृत्ती आहे ते तुम्ही रिपीट करता. वेन यू रिपीट वृत्ती, इट बिकम्स संस्कार. हे आपण उद्या पण माइंड कॉन्सन्ट्रेशन टेक्निक्समध्ये पण हे डिस्कस करूया इन अ बिग वे. अंडरस्टँड यू क्रिएट युअर ओन संस्कार्स. प्रॅक्टिकली हाऊ यू
can create good sanskaras by first of all having good exposures. Changla paha, changla jaga madhe yaha. Yeah, je mi already sangitla hai tumhala. Second is by keeping good company. If you keep bad company, manamade vait sanskar yetil. Tumhala samajnaras nahi. Ek concept hai English madhe, peer pressure. Have you heard of it? Peer pressure. Tyacha matlab hai, ada tumhala shibir madhe yaycha hai, pan one group of your friends told you, nahi nahi nava cinema tikade nighala hai. Chala cinema la hall la jauya. Na aankhi kai tari changla tikade hot hai, tikade jauya. Ata tumhi kudla choose karnar hai cha madhe? Shibir, tell me truly. It will depend on your sanskars. Tumchi jhok kute. Your inclination is towards what? And you create these sanskars by your exposures, by your company. What you expose yourself to day and night. Manun tar ami manto changla influence theva gharamade. Changli goshta aika. Changli company theva. Tevaj manamade changle sanskar utpanna hotil. Neither, yes, your inclination will be to go outward. Upanishad madhe nemi he yeta. Paran shikhani vyathrinat svayambhu tasmat paran pashyati nantaratman. Sense organs are turned outward. Manun sagla bahir cha itka chan vatta. Dole bandha kele tar kai vatta? Ekdam andhakar. Mi ja school madhe kaam karte na, ta school madhe choti choli KG1, KG2 chi mula pan ahet. Tar tena roj ami at least 2 minutes meditation karavto. Jeva te meditation kartat, you should see their faces. In the beginning, when they come to do meditation, ami jeva manto, ada sagle dole bandha kara, tar asa bandha kartat na te, they're struggling within asa. Asa ekdam. Mane itki tara bhiti vatte, ki ata kai, andhakar la mi face karate. Asa vatta. To apla khubanchi man ajun pan tasach hai. KG1 level madhech hai. We see nothing but darkness within. Ani dole ugadle ki itka light hai, itke images hai, ek movie show sakta samorat salat hai. Asa vatta. But understand, there's a whole world right within you. Tumche sanskar, your thoughts, your emotions, that is your inner world. And unless you have learned to clean that, purify that, and make it positive, you are not going to have a good experience of life, no matter what your external exposure is. No matter what your external exposure is. Don't ever think, ki nahi, only with external environment and exposure I can remain happy. Asa kadhi hot nahi. Kiranki, most of the time you live and interact through your mind. Ata te man, agar positive nasel, sakaratmak nasel tar, tumse experiences sangle nahi honar. So learn to work on your mind. This is the thing. This is why we need to generate the right kinds of sanskars. Nemi. Generate, work upon it consciously. Ani teva aple experiences changle hotil. Ata buddhi cha hets kaam hai. Buddhi doesn't mean just how good you are at mathematics or how good you are at learning skills, how good your IQ is, how good your EQ is, how good your SQ is. Emotional quotient, spiritual quotient, he sagale motte concepts hai tata. Because intelligence is a multi-dimensional something. There are multi-dimensions. And if you cannot manipulate your emotions, if you cannot generate good sanskars, then kahi honar nahi jivanamade. So understand, choose what is right. There is a difference between good and right. Do you know? Shreyas ani prayas manto apan. Shreyas ani prayas. What may appear very good to you, shreyas manje, je changla hai tumcha sathi. Prayas manje, je attractive hai, pleasant hai. There's a difference between good and pleasant. Not good and right, sorry. Good and pleasant. Hey, difference tumhala kalava. Shreyas manje, what is good for you? Prayas manje, what is pleasant? Ata tumcha experiences madhe, see how much of shreyas and prayas heta. Sakali uthun aai mante, je breakfast hai te khaun ghe. Kaa hai roti dal hai. Te shreyas hai. Shreyas karai tumcha sati. Ani prayas kaa hai fridge madhe cake hai. Ata kudla avadta? Cake. To tumhala prayas avadta. Prayas is not good for you. But it is very pleasant. Very sweet. He doni vegla ekdam.
Shreyas is different from prayers. This is basic to Indian culture. Hey, tumala samjava. Sangla tarene. Good is different from what is pleasant. What is good is actually going to build you. It's going to help you evolve. It may not be very comfortable. It may not be very easy. It may not be very attractive. And prayers kasasta ekdam attractive, glamorous, glowing. But it is bad for you. Cake chawar pailana icing kasasta, chocolate icing. Kiti tarache flavors. It appears very attractive. पण तुमच्यासाठी काय चांगलं आहे रोटी डाल ना केक रोज रोटी डालच चांगली आहे डाल रोटी ना तुमचा काय इकडे ब्रेकफास्ट आहे डोसा इडली उपमा हे सगळं चांगलं एव्हरीडे बेसिसमध्ये केक खाणं सकाळी उठून बिस्किट खाणं एकदम चांगलं नाही आहे सो यू सी दिस इज श्रेयस दॅट इज प्रेयस द टू आर डिफरंट All that glitters is not gold, म्हणतात इंग्लिशमध्ये आपल्या मनालाच कळावं की कुठलं माझ्यासाठी चांगलं आहे आणि कुठलं इज जस्ट अट्रॅक्टिव्ह दॅट्स ऑल आणि यू मस्ट सेपरेट द टू अँड चूज वॉट इज राईट वॉट इज गुड फॉर यू समजलं का हे बेसिक आहे टू डेव्हलपिंग युअर बुद्धी इफ यू डू ऑल दिस युअर संस्कार्स विल नॅचरली बी गुड यू विल बी हॅपी विथ युअर माइंड जेव्हा डोळे बंद कराल तेव्हा आतमध्ये शांतीच आहे आनंदच आहे चांगले इमोशन्सच येतात भक्तीच येते मनामध्ये असं समजा माइंड असलं तर हाऊ ब्युटिफुल विल बी युअर एक्सपिरियन्स ऑफ लाईफ आहे ना बरोबर म्हणत आहे ना मी आणि समजा आय कांट बेअर माय माइंड म्हणून काहीतरी चेस करतच राहावं बाहेर असं मन असलं तर हाऊ पॅथेटिक विल बी युअर कंडिशन समजमध्ये येते का आहे If you only rely on outer circumstances, outer objects, outer experiences, you are at the mercy of everybody's little emotion, little word, little whatever he or she is throwing at you. You are at the mercy of the world. And you will never get happiness. Sukh, Anand, ani Shanti, manamade nahi yeu shakte ti, atunach yete, manamadunach yete. Your mind will release it if it is in the right mode. So understand, you have to go within. You have to clear up the jungle within. And you have to manifest all these qualities from within. The tes tar buddhi cha kaam hai. Ata baga ankine kahe ikde chitta. Chitta anusandhanatmika antakranavritti chittam. That is the Sanskrit definition. Anusandhan manje je, you can call it your memory bank. Jase tumcha hard drive hai computer madhe. Ani short term memory RAM hai. तसंच चित्त आहे ऑल युअर मेमरीज ऑफ द पास्ट आर स्टोर्ड इन युअर चित्त म्हणून जेव्हा तुम्ही डोळे बंद करता कुठलाही एक्सपिरियन्स घेत नाही या तेव्हा पण तुमच्या मनामध्ये खूप काहीतरी चालतच असतं हो ना बंदच होत नाही माइंड इट इज ऑलवेज समथिंग ऑर दी अदर इज गोईंग ऑन इन द माइंड इट इज ड्यू टू युअर चित्त चांचल्य म्हणतो आपण ऑलवेज इट इज गेटिंग मॉडिफाईड पास्ट एक्सपिरियन्सेस आर कमिंग अप What you did in the morning, what you ate, everything comes up in your mind constantly. Kal kona barbar kai jhagda jhala na, white kai bolla na, changla kai jhala, sagla yeta manamade. Yeta na? Because of your chittam. So you see, your memories also play a very great role. Manun changle memories have. For that you need good experiences, good behavior, good character, good interactions, positive experiences, and then your memories will be good. And the last is ahankar. अहमात्मिक अंतःकरणवृत्ती म्हणजे जे मी म्हणतं मी इज सेम इन इंग्लिश अँड मराठी हो ना मी माझं मला तो हे तर आपण मोस्ट फ्रिक्वेंटली यूज करतो ना बिकॉज वी हॅव सच अन एक्झॅजरेटेड व्ह्यू ऑफ आर सेल्व्स नाव दिस अहंकार ह्याला कसं हँडल करायचं It's a big disturbing factor. The way to handle ahankar is understand its core. Ahankaracha core kay aahe? Your own selfhood. He je atma vastu apan manto. A unit of pure consciousness ever shining within you. That is the core of your this ahamatmika vritti. Manun tar te manamade techi vritti hote aham, 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 aham. Because you exist already, you are a conscious being. You are radiating certain very positive influences. This is the nature of the Atman.
It is consciousness itself, existence itself, bliss itself. When all this consciousness, existence and bliss comes out through the mind, percolates out through the mind, then this ahamatmika vritti starts in the mind. That sense of I-ness, me, majha, mala, mala he hava, majha he nature, he sagala aram hota. So if you want to overcome ahankar, this false pride, go to the heart of the matter. Go to the core of it. Ask yourself, me actually kone? Maji identity actually kaye? When you stop thinking, when you stop these sense experiences, tumchi ek identity rahate ka? Now if you stop thinking, does anything remain in your mind or nothing remains in your mind? Tell me, if I stop thinking, if I stop thought, you can stop thought just now for a few fractions of a second. Do you remain over or do you vanish? You vanish. Kaya tumsa experience. Ata straight basa sagale. Come on, close your eyes. Close your eyes. For just a moment, remove thought from your mind. And tell me, is something remaining in the mind or there's absolutely nothing? Thought kadla ki kaya asta manamade. Yes, somebody has raised her hand. Yes, very good. You see, awareness is there. Manamadun tumi thoughts kadle tar, awareness remains. Tumala maite ki kahi nahi hai. Which means you are, that awareness, the awareness of nothing being there has remained. So then you are more awareness than thought. Are you understanding this? It's simple logic. Just now you think you are your thoughts, but if you stop your thoughts, you remain over as awareness. So you are actually awareness over which thoughts are passing. I am applying simple mathematical logic. So if you are awareness, if you intensify that awareness, you will understand who you truly are. You don't require thoughts in order to survive. Your awareness itself is your actual identification. Tar he je awareness aaye te yeta apla atma satta madun. Because we are the Atman, that is the core of our personality, so this awareness comes into us. And that crystallizes into, sometimes into ahankar. So, ahankar kadlatar, if I am able to control my thoughts, ahamatmika thoughts, you will see, you will understand the core of your own personality. That is the way to remove ahankar, because it is actually not there. Aham manun kahi nahi ahe apla atmade. It's just, you are conjecture mantatna. Speculation, you are actually positing something where there is nothing. You are always only pure awareness. Thoughts come and go in that awareness. You are not your thoughts. Atas ikdes tumala he samzel. If you concentrate on these ideas, here only you will understand you are apart from your mind, from your thoughts. So you see, if you are apart from something, you can control it, isn't it? Ata mala identification asra tar I cannot control. Because I'm apart, I can control. So you can perfectly control the mind. And if te control madhe alatar, you can change the experiences of your life. You can make your whole life sakaratmak. Naturally, without any struggle, understand these basic facts about your own mind. And then you can handle any problem in your life. Ata he last ek problem deun, problem solving ability pan mi sangun, ikade stop karte. Baga, stress is your common problem, isn't it? Everybody's problem today. Tumhi pan mehsoos karta na stress madhe madhe? Haan? Jeva examination cha adhi, kudla tari ek deadline hai techa adhi. Ani kai loka na tar, it's a habit. Stress is a habit. Even without any cause, they will be stressful. Some people thrive on stress. They cannot be calm. So stress is common to all of us. Okay? Now, you see what is happening in your mind when you are stressful. You will understand what I told you so far better if you take an example like stress. Baga kay hota hai manamade. Ata tumcha subconscious made, when you are preparing for an exam. Suppose in classroom made tumhi kay kelela hai, barobar aikla nahi hai, teacher kay manalet, you were not attentive. Then you were procrastinating. Manje,
आज करायचं काम केलं नाही आहे. काल करे सो आज करे सो कर अब, पल में परलय होएगा बहुरी करोगे कब. कबीरदासजीचा दोहा आहे ना, एक दुष्ट मुलानी हे चेंज केला आहे, तर तो म्हणतो आज करे सो कल कर, कल करे सो कर परसो. अरे इतना प्रॉब्लेम क्या है प्यारे, जब जीना है बरसो. तर असा ॲटिट्यूड असला तर यू विल डेफिनेटली हॅव स्ट्रेस. दिस इज कॉल्ड प्रोक्रॅस्टिनेशन. आज करे सो कल कर, कल करे सो परसो. इफ यू हॅव दिस ॲटिट्यूड यू विल डेफिनेटली बी इन स्ट्रेस. सो यू सी फर्स्ट फॅक्टर इज यू डिड नॉट पे अटेन्शन टू द क्लास. सेकंड फॅक्टर इज यू प्रोक्रॅस्टिनेटेड, यू वेर इनअटेंटिव्ह, अँड ऑल दिस बिफोर द एक्झाम बिकम्स अँगर. अरे मला येत नाही येत नाही, काही आठवत नाही आहे, काय करू आता, असं सगळं होतं ना एक्झामच्या आधी. मोस्ट ऑफ यू आय थिंक आर स्टुडंट्स, इजंट इट? तर दिस इज युअर नॉर्मल स्टेट ऑफ माइंड बिफोर एक्झाम्स. टेन्शन, स्ट्रेस, रात्री 2 वाजतापर्यंत बसायचं आणि सकाळी रडत रडत जायचं एक्झाम हॉलमध्ये. होतं ना असं सगळं? सगळ्यांना होत नसेल, पण काही काही आहेत त्यांना होतं रेग्युलरली. आणि तिकडे तर एक्झाम फीवरच येऊन जातो एक्झाम हॉलमध्ये. तर असं सगळं कशाला होतं? बिकॉज ऑफ ऑल दीज फॅक्टर्स. यू सी, यू आर द कॉज फॉर ऑल दिस. यू वेर इनअटेंटिव्ह इन द क्लास, यू प्रोक्रॅस्टिनेटेड युअर वर्क, अँड यू वेर इनअटेंटिव्ह, यू गॉट अँग्री विथ युअर टीचर ऑर विथ युअर बुक्स, आणि मग बरोबर खाल्लं नाही सकाळी आणि झोपलं नाही. सो ऑल दिस बिकम्स अ कॉम्प्लेक्स इन युअर माइंड. सबकॉन्शियसमध्ये बघा ते लाल जे डायग्राम्स आहेत ते कॉम्प्लेक्सेस आहेत. कॉम्प्लेक्स इज अ नंबर ऑफ नेगेटिव्ह एलिमेंट्स जॉईंड बाय अ नेगेटिव्ह इमोशन. दॅट इज अ कॉम्प्लेक्स, अँड यू आर द कॉज फॉर दॅट कॉम्प्लेक्स. बघा छान, तुम्हीच हे सगळं केलं आहे. पण आता तुम्हाला विचारेल कोणी, विचारलं तर कशाला इतकं स्ट्रेसफुल आहात, तुम्ही म्हणाल अरे मला बरोबर शिकवलं नाही आणि घरामध्ये पण कोणी मला हेल्प नाही केलं आणि आता सडनली एक्झाम अनाऊन्स केला, असं सगळं आपण एक्सक्युजेस देतो. बट द कॉज फॉर अवर प्रॉब्लेम्स इज, रिमेंबर, यू आर द कॉज फॉर युअर स्ट्रेस. युअर मिसमॅनेजमेंट ऑफ माइंड इज द कॉज फॉर युअर स्ट्रेस. युअर बॅड संस्कार्स आर द कॉज फॉर युअर स्ट्रेस. समजा क्लासमध्ये तुम्ही अटेंटिव्ह राहिला, घरामध्ये येऊन रोजचं रोज केलं काम, अँड युअर लाईफस्टाईल इज रेग्युलेटेड. असं नाही की सकाळी रोज कॉलेज आहे आता 10 वाजता तर मी उठीन 8 वाजता ना 9 वाजता, असं कराल तर कधी युअर माइंड विल नॉट कम अंडर युअर कंट्रोल. रेग्युलेटेड लाईफ इज रिक्वायर्ड, रेग्युलेटेड रुटीन. आणि मग कॉलेजमध्ये सकाळी आय स्किप ब्रेकफास्ट, देन कॉलेजमध्ये जाऊन काहीतरी एक खाल्लं, तिकडे कॅन्टीनमध्ये जाऊन संध्याकाळी येऊन टी व्हीसमोर बसले आणि रात्री मग थोडं झोपून घेतलं आणि मग रात्री 12 पर्यंत परत टी व्ही पाहिला ना थोडं काही वाचलं. अशी लाईफस्टाईल असली तर यू कॅनॉट कंट्रोल युअर माइंड. रिमेंबर, सात्विक लाईफस्टाईल, चांगली लाईफस्टाईल पाहिजे. दॅट इज फर्स्ट कंडिशन फॉर ग्रोथ. यू हॅव डिटर्मिंड युअर रुटीन फॉर द डे. मी 6 वाजता उठीन. 5 o'clock इज व्हेरी गुड, ब्राह्ममुहूर्त इज बेस्ट. लवकर उठीन, मनाला, मनावर चांगले इन्फ्लुएन्सेस घालीन. आय विल कॉन्सन्ट्रेट ऑन गॉड फॉर सम टाईम, प्रॅक्टिस सम मेडिटेशन, योगा. त्याच्यानंतर मी आय विल स्टार्ट माय स्टडीज. आय विल अवॉइड डिस्ट्रॅक्शन्स. आय विल टेक माय ब्रेकफास्ट ॲट द राईट टाईम अँड अ हेल्दी ब्रेकफास्ट, नॉट फास्ट फूड. आणि कॉलेजमध्ये जेव्हा मी जाईन आय विल रिमेन अटेंटिव्ह. आय विल अवॉइड बॅड कंपनी. आय विल इन्क्लाइन टुवर्ड्स वॉट इज गुड इन लाईफ, deliberately, consciously. And then when I come home, I may take a little rest, but the rest of the time I will use in constructive activities, something that will help me build my life. Ani ratri borobar cha veles mi khanar 11 vasta nahi khanar ratri cha supper borobar 8 vasta khanar, and I will utilize the remaining time in studies, in something concentrated, something positive. आणि बरोबरचा वेळेस झोपणार 10, 10:30, 11 इज मोर दॅन इनफ. अँड आय विल गेट अप अर्ली. अर्ली टू बेड, अर्ली टू राईज मेक्स अ मॅन हेल्दी, वेल्दी अँड वाईज. बिकॉज मॉर्निंग अवर्स आर व्हेरी फ्रेश अवर्स, माइंड फ्रेश राहतं. सो यू सी, यू कॅन अवॉइड युअर स्ट्रेसेस, ऑर यू कॅन कीप
कम्प्लेनिंग अँड थ्रोईंग द बर्डन ऑन अदर्स. ह्याच्यामुळे मला असं झालं, त्याच्यामुळे असं झालं, हा चांगला आहे तो वाईट आहे, ती चांगली आहे तो वाईट आहे, असंच जाईल आपलं जीवन. असं हवं का चांगलं लाईफ हवं? चांगलं लाईफ हवं, चांगले संस्कार हवे. माइंड मॅनेजमेंट मेन थिंग इन युअर लाईफ. युअर माइंड शुड बी इन युअर हँड्स. सो विथ दिस एक्झाम्पल अंडरस्टँड यू आर द कॉज फॉर युअर ओन स्ट्रेस. इफ यू रिमूव दोज कॉम्प्लेक्सेस फ्रॉम युअर माइंड बाय अंडरस्टँडिंग हाऊ युअर माइंड वर्क्स अँड लिडिंग अ क्लीन लाईफ, अ रुटीन लाईफ, अ रुटीन बेस्ड लाईफ, अ रेग्युलेटेड लाईफ, अ गुड लाईफ, यू विल सी स्ट्रेस अँड ऑल दॅट विल वॅनिश. मनामध्ये नेहमी प्रसन्नता राहील, एक पॉझिटिव्हिटी राहील. बिकॉज रिमेंबर, हॅपीनेस इज नॉट द ॲबसेन्स ऑफ अनहॅपीनेस. हॅपीनेस इज समथिंग मोर पॉझिटिव्ह. हॅपीनेस इज नॉट ॲबसेन्स ऑफ सॉरो. हॅपीनेस इट सेल्फ हॅज ग्रेट पॉझिटिव्ह कंटेंट. इट इज द बॉयन्सी यू फील, द लाईटनेस यू फील, आतून जो आनंद निघतो ते हॅपीनेस आहे. अँड दॅट इज अवेलेबल टू यू. जस्ट कंट्रोल युअर माइंड, इट विल बिकम युअर एक्सपिरियन्स. सो लेट मी स्टॉप हिअर बिकॉज वी विल टेक क्वेश्चन अँड आन्सर्स बेस्ड ऑन ऑल दिस. थँक्यू.